कलर्स मराठी वाहिनीवर आवाज या मालिकेत सध्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनपटाचा वेध घेण्यात येतोय. पाहूयात याच मालिकेतील अहिल्याबाई होळकरांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर घेतलेला हा दृष्टिक्षेप. काय आमसनी अडवाया बाबा केवढी खोल दरी आहे. अगं तू अडवलं नसतं तर आमची घोडी गेली असती थेट मरणाच्या दारात. मला एक सांग, या कडावर उभी आहे तू, तुला मरणाचं भान आहे वाटत? मरणाचं भान आहे वाटत मला? असं? पण मला सांगा, आमच्या गावात येऊन कुणी असं हकनाक मेलं तर गावाच्या नावाला बट्टा लागेल नव का? आबा म्हणत्यात मरणापरीस गावाच्या नावाला बट्टा लागणं लई वाईट. गाल का असे फुगल्यात? मला नग लगीन. लगीन नग का? नग आम्हाला. अगं नवरीवानी नटशीला कापड दागिन लाडू होती सुराच तरी बी नग का? नग सांगा तरी आम्हाला. माझी भाऊली रडन ना मग तिचं लगीन कोण लावणार? असोय तिच बी लगीन लावू. आईलेच आणि भावलीच लगीन एकच मानवात लावू. खरच? खरच लावणार? खरच लावणार. या आमच्या सुनबाई थाकल्या बाई साहेब. आई भवानी तुम्हासनी उदंड आयुष्य देव. बसा आई साहेब. लय झाक सुनबाई मिळत तुम्हाला. महादेवाची कृपा. सुनबाई गावाकडचा रानमेवा आहे. जांभळ बोर करवंद येतो आम्ही. आणि यमुनाबाई आजच्या पूजेचा प्रसाद समद्यास निवडला. वय येतो आम्ही. अहिल्याबाई म्हणजे ही तलवार तुमची सवत आहे. अहिल्याबाई या सवतीचा लय राग आहे तुम्हाला. राग येणार नाही तर काय? जगातल्या समद्या बाया माणसांची सवत आहे. कुणाची इद्वा करती तर कुणाचं लेकर वळून नेते. अहो पण मग हिचं बिगर राज्यकारभार करायचा कसा? आत्ता राज्य करण्यासाठी हिचं काय काम? माणसं दुसऱ्याच्या ताटातलं वडून नेतात म्हणून तिची एवढी मेजास. मराठी टेलिव्हिजन विश्वातील लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी स्मिता तांबे. प्लीज राजश्री मराठीला सबस्क्राईब करा.